2024 हे वर्ष मुंबईकरांसाठी अतिशय स्पेशल असणार आहे, कारण नवीन वर्षात अनेक नव्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे. त्यामुळे मुंबई ज्या प्रकारे प्रवास करते ते मार्ग आणि वाहतुकीची साधनं बऱ्यापैकी बदलतील. नेमके कोणते प्रकल्प पूर्ण होत आलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांचा किती वेळ वाचणार आहे पाहूयात या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट. नव्या वर्षात मुंबईकरांसाठी नवं गिफ्ट. नवं वर्ष, नवे प्रकल्प आणि भूमिपूजनाचा मुहूर्त. २०२४ घेऊन येतोय मुंबईकरांसाठी स्पेशल मेट्रो 3, सोबतच कोस्टल रोड आणि हो नवे पूल आणि रेल्वे स्टेशनही. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. नव्या वर्षात नवे प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यातील एक महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. मुंबई ते न्हावाशेवा जोडणारा हा मार्ग 21.8 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा हा मार्ग आहे. 17,843 कोटींचा खर्च यासाठी आलाय. नवी मुंबई विमानतळ, JNPT, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, मुंबई गोवा हायवे अंतर हे अगदी 20 मिनिटांवर येणार आहे. दुसरा महत्त्वाचा प्रकल्प आहे मुंबई कोस्टल रोड. मरीन ड्राइव्ह ते वांद्रे वरळी सीलिंग द्वारे कांदिवलीला जोडणारा हा रस्ता. कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सीलिंग 10.58 किलोमीटरचा 4 लेनचा हा मार्ग पूर्ण झालाय. नव्या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी हा मार्ग सेवेत दाखल होईल. ट्रॅफिक मधून मुंबईकरांची सुटका करणारा आणखी एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मेट्रो 3 प्रकल्प. सीप्स ते कुलाबा अंतर कमी वेळात गाठता येणारा प्रकल्प. मेट्रो 3चा सीप्स ते BKC हा पहिला टप्पा 95% पूर्ण झालाय. सीप्स, MIDC, मरोळ नाका, विमानतळ, सहारा रोड, सांताक्रूज, विद्यानगरी, BKC स्टेशनचं काम 90% पूर्ण झालंय. हे प्रकल्प पुढच्या वर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील. तर काही प्रकल्प हे उद्घाटनाशिवायच सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल झाले. त्यातला महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नवी मुंबई मेट्रो. बेलापूर ते पेंढार मेट्रो सुरू झाली आहे. 11 किलोमीटरच्या या मेट्रो मार्गिकेत 11 स्टेशन्स आहेत. तर ज्या मार्गिकेमुळे नवी मुंबईकरांना जम्बो मेगा ब्लॉकचा त्रास सहन करावा लागला होता ती मार्गिका म्हणजे बेलापूर नेरूळ ते उरण रेल्वे मार्गिका. याचंही काम जवळपास पूर्ण झालंय. 2018 बेलापूर नेरूळ ते खारकोपर हा पहिला टप्पा पूर्ण झाला आणि आता खारकोपर ते उरण हा रेल्वे मार्ग तयार झालाय. या प्रकल्पासाठी 1,782 कोटींचा खर्च झालाय. ऐरोली कळवा कॉरिडॉर प्रकल्पाचं कामही जवळपास पूर्ण झालंय. याच प्रकल्पातील एक स्टेशन म्हणजे ऐरोली आणि ठाणे स्थानकादरम्यानचं दिघा स्टेशन. दिघा स्टेशनचं कामही जवळपास पूर्ण झालंय. तर डोंबिवली येथील मोठा गाव पासून सुरू होणारा आणि भिवंडीतील माणकोली इथं उतरणाऱ्या मोठा गाव माणकोली पुलाचं कामही पूर्ण झालंय. मोठा गाव माणकोली पूल 98% पूर्ण झालाय. या पुलामुळे डोंबिवली ते ठाणे अंतर अगदी 20 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. खरं तर यातले अनेक प्रकल्प हे 2023 पूर्ण झाले, पण उद्घाटनाचा मुहूर्त मात्र 2024 मिळणार आहे. त्यामुळे 2024 वर्ष नव्या प्रकल्पांच्या उद्घाटनांचं आणि भूमिपूजनाचं असेल असंच दिसतंय. अक्षय भाट.